सात वर्षांचं वय म्हणजे खरं तर मनसोक्त खेळण्याचं आनंदानं बागडण्याचं वय. पण नागपूरची दिव्या देशमुख वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी झाली आहे वुमन फिडे मास्टर. बुद्धिबळाच्या दुनियेत वुमन फिडे मास्टरचा बहुमान मिळवणारी दिव्या ही जगातली सर्वात अल्पवयीन खेळाडू ठरली आहे. जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या म्हणजे फिडेच्या इतिहासात व्हिएतनामची वुआंग क्वाइन अॅन आणि अमेरिकेची नी मॅगी यांनी वयाच्या आठव्या वर्षी वुमन फिडे मास्टर होण्याचा मान मिळवला होता. पण दिव्यानं वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी तो किताब पटकावून कमाल केली. आणि विशेष म्हणजे आपण छोट्याशा वयात किती मोठाली कामगिरी बजावली आहे याची चिमुरड्या दिव्याला फारशी कल्पनाही नाही. मी इराणमध्ये गेलो होते, त्याच्यात मला गोल्ड मेडल मिळालं. ते वुमन फिडे मास्टरचं टायटल आहे. आपण आधी जाणून घेऊयात वुमन फिडे मास्टर हा किताब आहे तरी काय. बुद्धिबळाच्या जागतिक संघटनेचं मूळ नाव फेडरेशन इंटरनॅशनल डेस इशेक असं आहे. फिडेच्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधल्या कामगिरीच्या निकषावर प्रत्येक खेळाडूला विशिष्ट एलो रेटिंग देण्यात येतं. एखाद्या महिला खेळाडूनं एका वर्षात विशिष्ट एलो रेटिंगचा टप्पा गाठल्यास तिला वुमन कॅन्डिडेट मास्टर, वुमन फिडे मास्टर, वुमन इंटरनॅशनल मास्टर आणि वुमन ग्रँडमास्टर असे किताब किंवा बहुमान देण्यात येतात. तसंच पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी संयुक्तरित्या कॅन्डिडेट मास्टर, फिडे मास्टर, इंटरनॅशनल मास्टर आणि ग्रँडमास्टर या किताबांचा मान देण्यात येत असतो. दिव्यानं गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळावर आपल्या कामगिरीचा ठसा सातत्यानं उमटवला. इराणमधल्या सारी येथे मे महिन्यात आयोजित आशियाई युवा बुद्धिबळात दिव्यानं 8 वर्षांखालील गटाचं विजेतेपद पटकावलं. याच कामगिरीनं तिला वुमन फिडे मास्टर किताबासाठी आवश्यक असलेला नॉर्मही मिळवून दिला. त्याआधीही दिव्यानं रॅपिड प्रकारात आंतरराष्ट्रीय विजेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं. बुद्धिबळाच्या पटावर दिव्या देशमुखच्या यशाचा सिलसिला हा साधारण वर्षभरापूर्वीच सुरू झाला. तिनं आधी नागपूर शहर, मग नागपूर जिल्हा आणि त्यानंतर राज्य पातळीवर आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवली. दिव्यानं वयाच्या 6व्या वर्षी तिच्या वयोगटाचं राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं. आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेतही ती 7 वर्षांखालील वयोगटाची विजेती ठरली होती. दिव्याच्या कामगिरीचा चढता आलेख पाहिला तर आपल्याला थक्कच व्हायला होतो आणि प्रश्न पडतो की या छोट्याशा मुलीने बुद्धिबळाचे एक ना अनेक डावपेच आत्मसात केले तरी कधी. आणि याच प्रश्नांची उकल होण्यासाठी एबीपी माझा येऊन पोहोचला नागपूरच्या सिव्हिल लाईन्स मधल्या भवन्स विद्या मंदिरच्या दारात. नागपूरच्या याच भवन्स विद्या मंदिरात दिव्याचं शालेय शिक्षण सुरू आहे. जितेंद्र आणि नम्रता देशमुख या डॉक्टर दाम्पत्याची ती कन्या. वयाच्या 4थ्या वर्षी दिव्या ही तिच्या वयाला साजेशा मुलीसारखीच होती. नेहमी हसतमुख आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये रमणारी. पण त्याच वयात दिव्याच्या समोर बुद्धिबळाचा पट आला आणि तिच्यात काहीतरी वेगळं आहे याची जाणीव तिच्या पालकांना झाली. दिव्याची बुद्धी, तिची आकलन क्षमता त्याच वयातल्या इतर मुलांच्या तुलनेत इतकी जबरदस्त होती की बुद्धिबळाच्या पटावर त्याचं प्रतिबिंब पडू लागलं. दिव्याच्या नैसर्गिक प्रतिभेला पैलू पाडण्याच्या दृष्टीनं देशमुख कुटुंबियांनी नेमकी काळजी घेतली. चिमुरड्या दिव्याला बुद्धिबळाचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण सुरू करण्यात आलं. नागपूरच्या धरमपेठ परिसरात असलेल्या आनंद चेस अकॅडमीत दिव्या गेली 3 वर्ष कसून सराव करते. तिथं राहुल जोशी यांच्या तालमीत तिनं बुद्धिबळाचं कौशल्य आत्मसात केलं. शाळेच्या दिवशी किमान 3 तास आणि सुटीच्या दिवशी 5-6 तास दिव्या बुद्धिबळाच्या पटावर रमलेली असते. आक्रमक खेळून प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणं हे दिव्याच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. येत्या 4-5 वर्षात ती बुद्धिबळाच्या पटावर ग्रँड कामगिरी करून दाखवेल असा विश्वास प्रशिक्षक राहुल जोशी यांना वाटतो. तिला कधी सांगण्याची म्हणजे गरजच लागत नाही. ती स्वतःच म्हणजे एक बॉर्न चेस प्लेयर म्हणत नाही का, पण त्याप्रमाणे आहे. आणि तिला अटॅकिंग खेळणं खूप आवडतं. एकदा लीड घेतली समजा तिने कोणत्याही टुर्नामेंटमध्ये, तर ती तिला म्हणजे कधीच म्हणजे मागे येत नाही. म्हणजे ती लवकरच ती ग्रँडमास्टर होईल असं मला वाटतं. एक वयाच्या 12व्या वर्षीपर्यंत ती ग्रँडमास्टर बनू शकेल समजा याच स्पीडनी ती समजा पुढे जात नाही. तर बुद्धिबळाशिवाय दिव्याच्या आणखीही काही आवडीनिवडी आहे. तिला मित्रमैत्रिणींसोबत शर्यत लावायला आवडते. दिव्याला चित्रकलेतही रस आहे. ती बॅडमिंटनही चांगलं खेळते. पण तिच्या डोळ्यातलं स्वप्न मात्र एकच आहे, दिव्याला बुद्धिबळात विश्वनाथन आनंद सारखा लौकिक मिळवायचा आहे. मला विश्वनाथन आनंदाचा का आवडतो, कारण की तो वर्ल्ड चॅम्पियन आहे. बुद्धिबळाचा खेळ हा भारताने जगाला दिलेली देणगी आहे असं म्हणतात. आणि विश्वनाथन आनंद सारख्या प्रतिभावंतांनी 64 घरांच्या पटावर आजही भारताचा वर्चस्व कायम ठेवला आहे.
आणि दिव्या देशमुख सारख्या उदयोन्मुख खेळाडूंची कामगिरी पाहिली तर बुद्धिबळाच्या या खेळात भारताचा भवितव्य उज्ज्वल आहे असा विश्वास वाटतोय. नागपूरहून कॅमेरामॅन सुरेश डोनाळकर आणि अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ एबीपी माझा.